शिवप्रताप दिनाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केला नाही, पत्रिका मिळाली म्हणून मला समजलं की कार्यक्रम आहे, उदयनराजे यांनी स्पष्ट सांगितलं. किल्ले प्रतापगडावर आज 365 शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले उपस्थित नव्हते, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. या कार्यक्रमाला उदयनराजे का उपस्थित नव्हते यावर खुद्द उदयनराजे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मला कार्यक्रमाबद्दल कोणी सांगितलं नाही, मी काल रात्रीच पुण्यावरून उशिरा आलो. मी 2 दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधलाय, ते आटोपून काल माझं काम होतं, ते काम करून काल रात्री मला घरी यायला उशीर झाला. त्यानंतर आज सकाळी मला पत्रिका मिळाली असं उदयनराजेंनी सांगितलं. पत्रिका मिळाली म्हणून मला समजलं की कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत, नाहीतर मला कुणीच बोललेलं नाही असं उदयनराजे यांनी सांगितलंय. नाही, मला निमंत्रण कोणाकडनं पण नव्हतं. म्हणजे मला तसं बघायला पाहायला गेलं तर आज सकाळीच मला म्हणजे हे जे निमंत्रण पत्र जी पत्रिका मिळाली ती मला कलेक्टर ऑफ आमचे म्हणजे कलेक्टर ऑफिसकडनं काल त्यांनी आणून दिली, तर मी नव्हतो. तर मला इथलं कोणी म्हणजे कुठलंही म्हणजे आमदार किंवा पालकमंत्री किंवा कोणी कोणाकडनं असं काय फोन बिन काही आलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.